चला तर मग आज बनवूया एक आणखी नवीन रेसिपी। आज मी तुमच्या बरोबर अतिशय चविष्ट ब्रेड सँडविच बनवायची रेसिपी शेअर करणार आहे। या सँडविचची विशेषता म्हणजे अगदी घरच्या साहित्यात बनून होणारी ही रेसिपी आहे आणि याला बनवायला वेळ सुद्धा खूप कमी लागतो। चला तर झटपट ब्रेड सँडविच बनवायला सुरुवात करूया। सँडविच बनविण्याकरिता मी इथे 6 ब्राऊन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। तुम्ही व्हाईट ब्रेडने सुद्धा हे सँडविच बनवू शकता। आता आपण या सँडविचला थोडंसं आकर्षक बनवूया। मी हे सँडविच थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। त्याकरिता मी काय करणार आहे की एक डबा घेऊन या ब्रेड स्लाइसला असं गोल आकारात कापून घेणार आहे। यामुळे काय होतं की मुलांना जर आपण अशा नवीन पद्धतीने कुठल्या वस्तू बनवून खाऊ घातल्या तर मुलं ते खूप आवडीने खातात। बघा आता याच पद्धतीने मी सर्व ब्रेड स्लाइस गोल आकारात कापून घेते। अगदी झटपट सर्व ब्रेड स्लाइस गोल आकारात कापून घेतले सुद्धा मी। चला आता वळूया पुढील कृतीकडे। या ब्रेड सँडविच मध्ये आपण बटाट्याची स्टफिंग करणार आहोत। चला सर्वप्रथम स्टफिंग बनवून तयार करूया। याकरिता इंडक्शनवर मी एक कढई ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान तापू देऊ। तेल आता छान तापलेलं आहे। यात 1 लहान चमचा जिरे घालूया। 1/2 लहान चमचा बडीशेप घालू। यात 5 ते 6 कढीपत्त्याची बारीक चिरलेली पाने घालूया। 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। 1 बारीक चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे। आता याला आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। आता यात आपण मसाले घालूया। 1/2 लहान चमचा हळद घालायची आहे। 1 लहान चमचा लाल मिरचीची पूड घालायची आहे। 1/2 लहान चमचा मीठ घालायचं आहे। 1 लहान चमचा चाट मसाला घालायचा आहे। 1 लहान चमचा साखर घालायची आहे। आता सर्व मसाले 1 मिनिट आपण परतून घेऊ, त्यामुळे यातील कच्चेपणा निघून जाईल। 1 मिनिट पूर्ण झालेला आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टमाटर घालूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि छान टमाटर मऊ होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। बघा टमाटर अगदी मऊ शिजलेला आहे। याच वेळेस आपल्याला यामध्ये 4 उकळून छान मॅश करून ठेवलेले बटाटे घालायचे आहे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे जे बटाट्याचं स्टफिंग बनवून तयार करतो आहे हे केवळ सँडविच करिताच नाही तर तुम्ही बटाट्याचे पराठे बनवण्याकरिता सुद्धा वापरू शकता किंवा याबरोबर साधी चपाती देऊन तुम्ही मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता। बघा मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर याला 2 मिनिटांकरिता छान शिजू देऊ। 2 मिनिटे पूर्ण झालेली आहेत। बटाट्याची स्टफिंग बनवून तयार झालेली आहे। यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याला सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। अतिशय चविष्ट असा बटाट्याचा मसाला किंवा बटाट्याची स्टफिंग म्हणा किंवा बटाट्याचं भरीत तुम्ही म्हणू शकता बनून तयार झालेला आहे। चला आता वळूया पुढील कृतीकडे। मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। यात थोडेसे पाणी घालून त्याला पातळ करून घेतलेलं आहे आणि हिरवी चटणी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण या ब्रेड स्लाइसला हिरवी चटणी लावून घेऊ। हिरवी चटणी लावल्यामुळे या सँडविचची चव खूपच वाढते। बघा झटपट एका ब्रेड स्लाइसला आता हिरवी चटणी लावून झालेली आहे। आता यावर आपल्याला ही बटाट्याची स्टफिंग लावायची आहे। मी आज अगदी साधे सँडविच बनवून तयार करत आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर थोडंसं पनीर किंवा चीज किसून घालू शकता। बघा आता हे स्टफिंग छान लावून झालेलं आहे। आता यावर आपल्याला दुसरी ब्रेड लावायची आहे। आता एक ब्रेड स्लाइस मी घेतलेली आहे। यावर आता आपल्याला टोमॅटो सॉस लावायचा आहे। आता बघा हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे। किती छान हे दिसत आहे। याच पद्धतीने आता मी उर्वरित 2 सँडविच सुद्धा बनवून तयार करून घेते। अगदी झटपट हे सँडविच बनवून तयार होतात आणि मुलांना हे खूप आवडतात। रोज रोज भाजी पोळी न्यायचा कंटाळा मुलांना येतो तर कधी कधी आपण त्यांना असं व्हेरायटी म्हणून सुद्धा देऊ शकतो। बरेचदा काय होतं की बटाट्याची भाजी उरलेली असते आणि फ्रीजमध्ये ब्रेड सुद्धा ठेवलेले असतात। अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे सँडविच अगदी झटपट बनवून खाऊ शकता। चवीला अतिशय उत्कृष्ट लागतात। सँडविच बनवून तयार झालेले आहेत। तुम्ही हे सँडविच असेच सुद्धा खाऊ शकता किंवा मग याला हलकसं भाजून जर घेतलं तर हे सँडविच आणखीनच छान लागतात। सँडविच भाजून घेण्याकरिता तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा वापर करू शकता। यावर आता हे सँडविच ठेवूया। 3ही सँडविच मी तव्यावर ठेवलेले आहेत। आता यावर थोडंसं तेल किंवा बटर आपण लावून घेऊ आणि याला एका बाजूने 1 मिनिट छान भाजून घेऊ। 1 मिनिट पूर्ण झालेला आहे। आता आपण हे सँडविच पलटून घेऊया। बघा किती सुरेख रंग याला आलेला आहे। याच पद्धतीने सर्व सँडविच आता मी पलटवून घेते। सर्वच सँडविच खूप छान भाजले गेलेले आहेत। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता आपण याला 1 मिनिट भाजून घेऊया। सर्व सँडविच दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस भाजले गेलेले आहेत। चला आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ।
खूपच छान सँडविच बनून तयार झालेले आहेत. यांची चव सुद्धा खूपच भारी लागते. मी तुम्हाला यांचा आवाज ऐकवते, बघा हे किती खरबूज बनलेले आहेत. चला आता हे सँडविच आपण कट करून बघूया. बघा अगदी सहज हे कट होत आहेत आणि यामध्ये स्टफिंग सुद्धा खूप व्यवस्थित भरल्या गेलेली आहे. अगदी झटपट आणि घरच्या साहित्यात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आजचे हे सँडविच मी माझ्या मुलाच्या टिफिन करिता बनवले होते. त्याला तर हे इतके आवडले की तो म्हणाला, आई माझ्या मित्रांकरिता सुद्धा हे सँडविच दे. मग मी त्याच्यासोबत एक वेगळा डबा पुन्हा दिलेला आहे. तुम्ही सुद्धा हे सँडविच नक्की करून बघा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स द्वारे कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या.